मी सरोज, परब किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. अळूवडीची पानं दिसल्यावर अळूवडी ही केल्याशिवाय राहत नाही. आणि हो, आज मीही माझ्या किचनमध्ये अळूवडी करणार आहे. त्याच्यामध्ये मी दोन गोष्टींचा वापर खास करून केला आहे. ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर तुम्ही नक्की ही रेसिपी पूर्ण पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ही रेसिपी कशी वाटली. सर्वात प्रथम मी इथे 250 ग्रॅम मूग डाळ आणि 125 ग्रॅम चणा डाळ घेते. ह्या मोठ्या भांड्यामध्ये मी मूग डाळ आणि चणा डाळ काढून घेतली आहे. ह्या डाळींना आपण 2 ते 3 वेळा चांगलं स्वच्छ असं पाण्यामध्ये धुवून घेतोय. आता आपली ही डाळ स्वच्छ धुवून झाली आहे. ह्यामध्ये अंदाजे 2 ग्लास पाणी घालून आपल्याला ह्या डाळींना 2 ते 3 तास भिजत ठेवायचे आहे. ही डाळ आता 3 तास भिजल्यावर मूग डाळ आणि चणा डाळ अशी फुगली आहे, जास्त क्वांटिटी तुम्हाला दिसते आहे. मी या डाळींना मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि हिची पेस्ट वाटायला सुरुवात करते. थोडेसे पाणी गाळून घेतल्यावर शिल्लक राहिले आहे, त्याच पाण्याचा वापर करून आपण या डाळींना मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेणार आहोत. थोडंसं ढवळून घेऊया म्हणजे आपली ही पेस्ट व्यवस्थित बारीक होईल. ह्याच्यात शक्यतो आपण पाणी वापरणार नाही आहोत पेस्ट करताना. परत मिक्सर चालू करायचा आणि व्यवस्थित स्मूथ पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. ह्याला एका मांड्यात काढून घेऊयात, कारण आता आपली ही पेस्ट मला जशी हवी आहे तशी तयार झाली आहे. आता ह्या वाटलेल्या पेस्टमध्ये मी 1 चमचे गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद किंवा थोडी हळद तुमच्या अंदाजानुसार आणि 1/2 चमचा धणे जिरे पावडर, त्याचबरोबर 2 चमचे हिरव्या मसाल्याचे वाटण. या हिरव्या मसाल्याच्या वाटणामध्ये मी थोडीशी कोथिंबीर, 7-8 लसूणच्या पाकळ्या, 1/4 इंच आलं आणि 1-2 हिरव्या मिरच्या अशी ही पेस्ट करून घेतली आहे. अळूवडी अजून जास्त टेस्टी होण्यासाठी 2 चमचे तीळही मी ह्यामध्ये घालत आहे. तुम्ही तीळ न घालता अळूवड्या जेव्हा वाफून घेतल्या जातात त्यानंतर तेलामध्ये तिळाची फोडणी देऊ शकता, तशाही अळूवड्या खूप छान लागतात. 2 ते 3 चमचे कोकम रस मी इथे घेते आहे. माझ्याकडे कोकम आहेच कारण मी मालवणी आहे. जर तुमच्याकडे कोकम रस नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळही थोडासा पाण्यात भिजत घालून त्या पाण्याचा वापर करू शकता. थोडं आंबट घातल्यावर 2 चमचे गुळही मी घालते, जेणेकरून ह्या आंबट गोड अशा अळूवड्या खूप छान लागतात. आता या सर्व गोष्टी एकत्र मिक्स करून घेऊया. असं वर खाली करून झाल्यावर मीठही थोडंसं चवीपुरतं घालून घेऊया. आणि हो, मिठाचा अंदाज हा प्रत्येकाचा असतो. जर खारट झालं तर थोडंसं बेसनचं पीठ घालावं, जेणेकरून आपला मिठाचा अंदाज बरोबर येईल. आता आपल्या हाताचा व्यायाम परत सुरू, असं व्यवस्थित ढवळून घेऊया. आंबट गोड अळूवडी आत्ताच मला समोर दिसते आहे. चला आता अळूवडीची ही पानं घेऊयात आणि अळूवडीचे रोल्स बनवायला सुरुवात करूया. पण थांबा थोडं, अळूवडी रोल्स तुटू नये म्हणून त्यासाठी सर्वात आधी ह्या पानांच्या मागच्या बाजूचे हे जे मोठे देठ तुम्हाला दिसत आहेत ते सुरीने अशा प्रकारे कापून घेऊया. बट कापताना जरा काळजी घ्यावी की आपली पानं फाटणार नाहीत. बारीक देठ तसेच ठेवूयात. आणि आपले हे चपाती लाटायचं लाटण्याची कमाल आता मी तुम्हाला दाखवते. अशी ही चपाती लाटायचं लाटणं अळूवडीच्या पानावरून व्यवस्थित फिरवून घ्यावं, जेणेकरून अळूवडीचे रोल्स करताना ते तुटणार नाही. आहे ना लाटण्याची कमाल. आता अळूवडीच्या ह्या पानांच्या उलट्या बाजूला पेस्ट व्यवस्थित लावायला सुरुवात करते मी. पूर्ण पानांना लावून घेतल्यानंतर हे दुसरे पान अशा प्रकारे उलटसुलट बाजूने ठेवून घेऊयात आणि ह्या पानावर ही आपल्या डाळीची पेस्ट लावायला सुरुवात करूया. अशा रीतीने उरलेली सगळी पाने एकावर एक लावून घेऊयात. आता हे सर्व झाल्यावर पान दुमडायला पहिली अशी फोल्ड, मग अशी फोल्ड आपल्याला रोल तयार करताना करायची आहे. मी वडी वाफवण्यासाठी
कुकरच्या तळाशी थोडे पाणी घालून डब्यामध्ये तेल लावून देणार आहे, जेणेकरून आपली अळूवडी डब्याला खाली चिकटणार नाही। आता या वड्यांचा रोल्स डब्यात ठेवून कुकरमध्ये डब्याच्या वर झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे। आपल्याला ही अळूवडी स्टीमर नसल्यामुळे मी कुकरमध्ये स्टीम करून घेणार आहे। जवळजवळ 15 मिनटं हाय फ्लेमवर स्टीम करायचं आहे। पण स्टीम करण्या अगोदर आपण ह्या कुकरची जी शिट्टी आहे ती काढून टाकणार आहे, रबर लावणार आहोत आणि हा कुकर असा बंद करून आपण अळूवडीला 15 मिनटं वाफवून घेणार आहोत हाय फ्लेमवर। पंधरा मिनटं आपली वाफवून अळूवडी वाफवून झालेली आहेत। आपण आता गॅस बंद करूया आणि आता आपण हा कुकर थंड झाल्यानंतर अळूवड्या आपल्या बाहेर काढूया। आता कुकर स्वतःहून थंड झाल्यावर वाफवलेली अळूवडी बाहेर काढून घेऊयात आणि वडी थोडी गरम असल्यावरच त्यांना सुरीने कापून बारीक वड्या तयार करायच्या आहेत, बरं का? जेवढ्या साईजच्या वड्या तुम्हाला हव्या असतील त्या साईजनुसार तुम्ही वड्या पाडू शकता, पण शक्यतो वड्या थोड्या पातळ कराव्यात। वडी तळण्यासाठी मी नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून घेते आहे। तेल गरम झाल्यावर एक एक वडीचे तुकडे गरम तेलात सोडून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही हवे असल्यास तळूनही घेऊ शकता। अळूवड्यांना तेलात शॅलो फ्राय केल्यामुळे मी त्यांना टिश्यू पेपरवरच काढून घेते आहे, जेणेकरून जास्तीचे जे तेल आहे ते टिश्यू पेपर सोक करून घेईल। टिश्यू पेपरने जास्तीचं तेल सोक करून घेतल्यामुळे कमी ऑइली अशा अळूवड्या तयार झालेल्या आहेत। मी जेव्हा उपवास सोडत असते आणि त्यावेळेला माझ्या पानामध्ये जर अळूवडी दिसली तर ती खायची इच्छा मला भरपूर होते। म्हणून ही अशी क्रिस्पी आणि झटकन होणारी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा कशी झाली। आणि हो, परब किचन लाईक सबस्क्राईब आणि लोकांबरोबर शेअर करायला विसरू नका।